से 10 मिनट पहले हम लोग रूम छोड़ के बाहर गए, फिर बाहर जाके बोले कि दोबारा आके अपना सामान वामान लेके जाएंगे। तो हम लोग जैसे ही बाहर निकले और रूम से थोड़ा दूर गए, मतलब 50 मीटर के आसपास, तो वैसे ही पूरा बिल्डिंग गिर गया, हमारा सामान वामान सब लोग उसी में पड़ा। हम वर्कर आदमी हैं और हमको अभी ले इधर का जो भी लोग है हमारा सामान और हमारा भुगतान कर रहे हैं, तो अच्छी रहेगा। वही बिल्डिंग को लग के जो चाली थी, हाँ, वो चाली में रहते थे जी, रूम नंबर 1 में रहता था हम लोग। अभी वो रूम पूरा बिल्डिंग के इसमें आ गया, हाँ, बिल्डिंग के नीचे आ गया। अभी हमारा सामान वामान कुछ नहीं दिख रहा है। जब बिल्डिंग गिरी तभी आप 10 मिनट पहले, 10 मिनट के 5 मिनट लगभग हम लोग अपना रूम छोड़ के बाहर गए कि अभी आएंगे तो सामान। मेरा नाम शोएब मलिक है। कितने साल से इधर रह रहे हो? ये लोग इधर हम लोग 1.5-2 साल से रह रहे हैं। क्या काम करते हो आप लोग? हम लोग स्लाइडिंग का काम करते हैं। स्लाइडिंग, हाँ। हमारा अभी हमारा सरकार से अपील है इधर का महाराष्ट्र से कि हमारा सामान या हमारा भुगतान कुछ तो करे, क्योंकि हम लोग वर्कर आदमी, अभी किधर जाएगा। तो आपके चौली में कितने रूम थे टोटल? चौली में 10 से 10 रूम तो हैं। सब लोग रहते थे? सब लोग रहते, अभी सबका बचा बस हमारा रूम ही गया, एक रूम जो बिल्डिंग से लग के था, पहला रूम, रूम नंबर 1। आज सबको आके खाली करवाने की बात किए गए थे KDMC के, सुबह सुबह आके बोला था रूम पे, दरवाजे सब लोग सोए थे, बोला आज खाली करने का, तो हम लोग खाली किए, मतलब अभी बोला कि दोपहर शाम तक टाइम है, हम लोग खाली किए चले गए, फिर हम लोग आए खाना पीना खाए फिर बाहर चले गए। फिर उसके बाद हम लोग बोले कि आप बैग वैग निकाल लेते हैं फिर चलते हैं बाहर, तो उसके बाद हम लोग बाहर सीधा सीधा गए। फिर जैसे ही बाहर निकले 5 मिनट हुआ वैसे ही पूरा बिल्डिंग गिर गया, हम लोग को टाइम भी नहीं मिला कि हम लोग कुछ निकाल पाए। क्या नाम है आपका पूरा? शोएब मलिक। उम्र क्या है? हमारा उम्र 16 साल है। डोंबिवलीमधील आयरे रोड, जुना आयरे रोड या ठिकाणी ही बिल्डिंग होती। ही बिल्डिंग खचत आहे असं समजल्याबरोबर आमच्या सर्व सहाय्यक अधिकारी, सहाय्यक आयुक्त आणि त्यांचे सर्व टीम या ठिकाणी उपस्थित होती। त्यांनी लोकांना बाहेर काढलं, परंतु 2 लोक अडकल्याचं सांगण्यात येत आहे। एक 70 वर्षाचे वयोवृद्ध आहेत जे बेडरिडन आहेत आणि दुसरे एक महिला आहेत ज्या 45 वर्षाच्या आहेत सांगतात, त्या पण आजारी आहेत, त्यांना त्या बाहेर काढू शकलेले नाहीत। त्यांचं बचाव कार्य आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि लवकरच त्यांना बाहेर काढण्यात येईल आणि जर जखमी झाले असतील तर त्यांचे तातडीने उपचार करण्यात येतील। सर, ही इमारत धोकादायक होती असे कळते, आपण खाली देखील केली होती? ही इमारत धोकादायक होती, याला पूर्वी नोटिस देण्यात आल्या होत्या, लोकांना बाहेरही काढण्यात आलेलं होतं, परंतु पुन्हा ते आतमध्ये गेले आणि ही दुर्घटना घडलेली आहे। सर, ते 2 जणांची काय नावं समजली काढायची? नावं एक्झॅक्टली आता माझ्याकडे नाही आहेत, परंतु मी तुम्हाला देऊ शकतो 5-10 मिनटामध्ये। पहिलं बचाव कार्य चालू आहे, त्याच्यावर आमचं सध्या लक्ष घातलं। आता ह्या ज्या आसपासच्या बिल्डिंग आहेत त्या तातडीने खाली करण्यात आलेल्या आहेत आणि त्याही त्याचं निष्कासन करण्यात येईल, त्याही पाडून टाकण्यात येतील। तर यामुळे धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे आणि ज्या अति धोकादायक किंवा धोकादायक असे त्या नोटीस दिल्या जातात, माझं त्यावर दुर्लक्ष केलं जातं का कोणत्या प्रश्नाला? काय की धोकादायक आणि अति धोकादायक ज्या इमारती आहेत त्यांना मी नोटीसेस देतो, त्या लोकांना बाहेर काढण्याची कार्यवाही होते। बऱ्याच वेळा लोक त्या काही कालावधीसाठी बाहेर पडतातही, परंतु ते पुन्हा त्या ठिकाणी आतमध्ये जातात, तर या लोकांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढून त्याच्यावर त्या इमारतीत निष्कासित करण्याची कार्यवाही चालू आहे।